सामाजिक बांधिलकीतून व्यावसायिकता आणि आधुनिकतेची कास धरून 3000 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या जनसेवा सहकारी बँकेने 46 वर्ष पूर्ण केली आहेत आणि स्वमालकीच्या प्रशस्त वास्तूमध्ये ही बँक स्थलांतरित झाली आहे. जनसेवा सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्यूल बँकामध्ये क्रमांक 1 ची बँक म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत बँकेने 3046 कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला असून आर्थिक सेवाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहे. हडपसर इंडस्ट्रियल एस्टेट येथे इको फ्रेंडली ग्रीन बिल्डिंग ह्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूमध्ये बँकेचे स्थलांतर होत असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. जनसेवा सहकारी बँक लिमिटेड हडपसर पुणे या सहकारी बँकेची प्रशस्त अशी स्वतःची नवीन वास्तू, जिचं उद्घाटन 10 फेब्रुवारी 2019 रविवार दिनांक 10 फेब्रुवारी 2019 रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती संध्याकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत संघचालक माननीय नानासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे. आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण जरूर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि बँकेवरती जे प्रेम आहे ते वृद्धिंगत करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.